पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटले आहेत, परंतु मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट कायम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील उभे पीक पाण्याअभावी जळायला सुरुवात झाली आहे. यामुळे गंगापूर तालुक्यातील आरापूर येथील वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवत संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. पाहूयात. पाण्याची पातळी अक्षरशः या वर्षी जून पासून आमच्या भागामध्ये जवळपास गवळी शिवरा परिसरामध्ये आरापूर शिवराच्या एरियामध्ये आणि संपूर्ण गंगापूर तालुका सह मराठवाड्यामध्ये अशी भयानक परिस्थिती मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आमच्याकडे पाण्याचा थेंब नाही. आणि आज जे मक्का शेतकऱ्यांनी आमच्या आरापूर शिवारातील शेतकरी मक्का पिकावर सगळं रोटावेटर मारायची वेळ आली. आणि बाकीची इतर जे पिकं आहे आमच्याकडं टोमॅटो असेल कापूस असेल हे सगळ्या परिस्थितीमध्ये इतकं 1,00,000 रुपये टमाट्यावर लोकांनी खर्च केला आणि त्यांना पाणी वाचून ते टमाट्याचे सगळे एक तर बाजार पडले. मागच्या 15 वाड्यापूर्वी एक सरकारनं निर्यात आयात केला टमाट्यामुळे इतके बाजार पडले. काय आज ते 300-200 रुपये कॅरेटनं सुद्धा कोणी त्याला घ्यायला तयार नाही. आजच ही परिस्थिती आणि पाण्या वाचून सगळे त्याचं सर्वस्वी ते शेतकऱ्याचे आज आत्महत्या. आमच्या भागातील इतके लोक खर्च करून थकलेले का भविष्यात त्याचं जेणेकरून काय निर्णय घेतील आमच्या परिसरातले लोक एवढे खर्च करून ते आता सांगता येतं शक्य नाही. नाव सरकारनं याचे मी फुलशहरातील शेतकरी युसुफ पटेल. आज जर पाहिलं तर आज खरी परिस्थिती असते मी आज पाहू शकतो. आज शेतकऱ्यांनी आज चालू मक्का म्हणजे रोट्या मारलेल्या आहे कारण की त्यात काही उरलेलंच नाही आहे. आणि आज कमीत कमी हेक्टरी आज शेतकऱ्यांनी 50 ते 60 हजार रुपये खर्च करून पुन्हा दुबार पेरी संकट आलेलं आहे. तरी त्याला तात्काळ शासनाने मदत करावी आणि कापसाला देखील दोन्ही पिकाला मदत करून शेतकऱ्याला काहीतरी उदाहरण पुन्हा करण्यासाठी मदत करावी. तुमचं नाव? मी मारुती थोरात खडकनाळा. जनावरांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे. पहिला जो पाऊस झाला आहे पहिल्या पावसामुळं थोडाफार चारा होता. आता आजपर्यंत शेतकऱ्यांचं आता चारा बिन राहिलेला आहे, त्याच्यानंतर पाणी बिन राहिलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला काय करावं ते काही सूचना. काय तुमची मागणी सरकार? आमची मागणी काहीच नाही. प्रशासनाने सरळ मराठवाड्याला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी आमची प्रशासनाकडे. नाव? रामहरी मराठे उत्साह.